शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट गावात गेली 5 वर्ष गलिच्छ कारभार झाला. सत्ताधाऱ्यांविरोधी आघाडीच्या नेत्यांनी संगनमत करून गावात भकास कामं केली आहेत. त्यामुळे गावचा विकास साधण्यासाठीच आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो असून दीनदलित शेतकऱ्यांचे कैवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी वंचित श्रमिक आघाडीची निर्मिती केली असून जनता आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास सरपंचपदाच्या उमेदवार कॉम्रेड सौजय श्री पाटील यांनी व्यक्त केला. अब्दुल्लाट ग्रामपंचायतीच्या 5 वर्षीय निवडणुकीत स्वाभिमानी वंचित श्रमिक आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी कॉम्रेड पाटील बोलत होते. यावेळी सरपंच पदाचे उमेदवार सौजयश्री पाटील यांसह सदस्यपदाचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना कॉम्रेड आप्पा पाटील म्हणाले, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी सदस्यांची प्रशिक्षण सहल गेली असं भासवत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. गावच्या विकास कामाच्या निविदा व टेंडर प्रक्रियेत मोठा गोंधळ घातला आहे. त्यामुळे संपूर्ण गावचा विकास खोळंबला तर मात्र आर्थिक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला असल्याचा आरोप करत विरोधी आघाडीनंही वाभाडं काढण्याऐवजी त्यांनाच पाठबळ देऊन त्यांच्या भ्रष्टाचाराचे ते समर्थक ठरलेत. त्यामुळे यावेळी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं त्या म्हणाल्या. यावेळी जयश्री आवळे म्हणाल्या की अब्दुल्लाट हे गाव कल्लेश्वराच्या पंढरीत आहे. या गावचा विकास करण्याऐवजी भकास करण्यात लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या नेते मंडळींचा हातखंड आहे. त्यामुळे अब्दुल्लाट गावाची सुज्ञ जनता ही वंचित श्रमिक आघाडीच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. 5 वर्षीय निवडणुकीमध्ये गेल्या 5 वर्षात जो गलिच्छ कारभार या गावामध्ये झालाय तो कारभार तसा थांबण्यासाठी भ्रष्टाचार थांबवण्यासाठी नवीन काहीतरी गावचा विकास घडवण्यासाठी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वाभिमानी श्रमिक वंचित आघाडीने हा निर्णय घेतलाय की गावाचं 5 वर्षात पूर्ण कायापालट बदलून जाईल आणि भ्रष्टाचार होणार थांबून जाईल आणि सर्वसामान्य लोकांना आणि गरिबांना पुरेपूर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आणि जो निधी येतोय तो पूर्ण गावकऱ्यांच्या पुरवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करणार आहे.